हॅलो, आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करते. पावभाजी सगळ्या मुलांना आवडणार आहे, ठीक आहे. त्यासाठी मी घेतले शिमला मिर्च, कॉलीफ्लावर, मटार आणि पोटॅटो कट करून, बटाटा आणि गाजर, ठीक आहे. हे चांगलं स्वच्छ धुवून स्मॉल स्मॉल कट करून घेतलेलं आहे. आता मी हे कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, ठीक आहे. आता ते थंड झाला कुकर की मी छान मिक्स करून मॅश करून घेते ते. हे बघ, आपलं बऱ्यापैकी छान शिजून झाले आले. तर छान मॅश करायचं, पाणी जास्त घालायचं नाही, जेवढं लागेल त्यात मुरेल असंच घालायचं, ठीक आहे. तर मी साईड बाय साईड पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्यात जिरे घातले आणि अदरक लसूण मी बारीक असं कट केलेलं आहे म्हणा किंवा थोडं क्रॅश केलेलं टाकलं आहे आणि कांदा. आता हे सगळं छान आपण भाजून घेऊया तेलात. तेल आणि थोडंसं मी तूप घातलेलं आहे, तुम्हाला हवं तर बटर घालू शकता, ठीक आहे. आता हे छान भाजून घेऊया आपण. आता बऱ्यापैकी आपला कांदा छान भाजलेला आहे. आता आपण त्यात टोमॅटो 2 जे घेतलं होतं मी ते छान कट करून त्यात घालू आणि चांगलं तेही शिजून घेऊया, कारण टोमॅटो छान गळल्यानंतरच छान लागतं ते, ठीक आहे. थोडं ताट झाकून घ्या. आणि इथे मी एव्हरेजचा पावभाजी मसाला घातलेला आहे, जे वापरला आहे पावभाजीसाठी. प्रत्येकाच्या आपली आवड आहे. एव्हरेजचा पावभाजी मसाला म्हणजे रेग्युलरसाठी आपण जे तिखट वापरतो ना ते थोडं घातलं आहे, कारण आम्हाला थोडंसं तिखट स्पायसी लागतं ना, त्याच्यामुळे थोडंसं मी ते ॲड केलं, ठीक आहे. आता आपला हे झालं आहे तयार, त्यात मी ॲड केली पावभाजी सगळी. आता पावभाजी आपली तयार झालेली आहे, थोडा वेळ झाकून ठेवूया. थोडंसं मसाला शिजली ना अजून छान लागतं, ठीक आहे. थोडं आणि चवीनुसार मीठ, मेन इन्ग्रेडियंट्स तर राहिलाच, मिठाशिवाय तर चवच नाही. आता छान मी पाव आणलेले आहेत, पाव छान भाजून घेते तुपावरती बटरवरती, तुम्हाला जसे आवडेल तसं, ठीक आहे. आपले पाव भी भाजून तयार झालेले आहेत. आता छान प्लेट मी तयार करते. त्याच्यासाठी स्मॉल कट केलेला कांदा, पाव आणि लेमन आणि ही आपली पावभाजी. मी त्याच्यावरती तूप घातले, तुम्हाला हवं तर बटर घालू शकता. आमच्या तूप खूप आवडतं, त्यामुळे आम्ही तूपच जास्त वापरतो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय